ते सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय गौरव शिंदे दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन आमच्या बॉक्स बॉक्समध्ये पाठवा मॅच थांबवा प्लीज जोपर्यंत तुमचा ट्वेल्थ मॅन आमच्या कॉम बॉक्समध्ये येत नाही तोपर्यंत ही मॅच सुरू होणार नाही लक्षात घ्या टीम कोपरखेड्यां मैरुलीसाठी ही सूचना असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर गौरव शिंदे येतोय यंगस्टार खेळाडू आहे हा देखील आणि वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातोय माहिती होते सुरुवात लेट्स प्ले पहिला बॉल पहिला बॉल, बॉल। स्लॉक स्वीप केलाय चेंडूस जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून गौरव बर्देच्या बॅट मधून एक ट्रेडमार्क स्ट्रोक चेंडू सीमा बार षटकार ला जबाब स्ट्रोक चुसी फुल टॉस त्याला एक्झिक्यूट केलाय घुटना टेक तमाशा देख अरे घुटना टेक सिक्सर देख खूप चांगला स्ट्रोक मिड विकेटच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवर धमाका पहिल्याच बॉलवर आक्रमण पहिल्याच बॉलवर अटॅक इंटेंट घेऊन गौरव बडदे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सहा धाबा मोहरणे गौरव बडदे ऑफ द मार्क पहिली धाव गौरवच्या बॅटमधून आले सहा धावाने आपलं खाता उघडतोय टीम कुपर खेळणी टीम षटक्रमांक पहिलं सुरू असताना गोलंदाजी ट्रॅकवर गौरव गौरव बडदे बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल आणि गौरव टू गौरव यावेळीस चांगला बॉल पाहायला मिळते काहीसा अकूट ठेवला होता मागचा बॉल यॉर्कर करण्याचा प्रयत्न कदाचित केला असेल पण यावेळेस कुठेतरी लाईन अकूट ठेवली आणि या लाईनवर जर गोलंदाजी केली तर कालपासून या लाईनवर यशस्वी झालाय संपूर्ण खेळपट्टी आहे कॉन्क्रीटची पुन्हा एकदा ऑन साईड ला फटका चांगलाय वन बाऊन सी मारेशे पलीकडे आणखीन एक चांगला फटका गौरव बडदेच्या बॅट मधून येतोय दुसरा ला जबाब स्ट्रोक चिडू सी मारेशा पार चौकार सुरेख बॅटिंग आज मात्र खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही मॅच बॉल आलाय पहिला बॉल षटकार दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल तिसऱ्या बॉलवर मात्र चौकार आलाय पहिल्या तीन बॉलमध्ये आत्तापर्यंत दहावा आल्यात त्या म्हणजेच दहा दहावा खूप चांगली सुरुवात खूप चांगला स्टार्ट टीम कुपर खेळणीचा सकाळचं सत्र आपण पाहू शकाल यावेळी देखील ही लाईन देखील खूप चांगली आहे पुन्हा एकदा त्याच लाईनवर चेंडू पडला गेला अखूर टप्प्याचे चेंडू जर ठेवले आणि ऑपस्टंबर मारा ठेवला तर नक्कीच यशस्वी होतोय हीच रणनीती आखली जाते शहरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय गौरव गौरव शिंदे वर्सेस गौरव बडदे गौरव वर्सेस गौरे ही बॅटल ही कॉन्टेस्ट पाहायला मिळते चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केले फिंगर रोल केले आणि त्या गतीचा मात्र अंदाज घेऊ शकला नाही गौरव बडदे चांगली लाईन चांगली लाईन चांगलं कमबॅक मांडावं लागेल गौरव शिंदेच्या माध्यमातून बघा पावसाच्या सरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना खूप सारं प्रेम पावसाने केलं या स्पर्धेवर खुलवा टप्याचा चेंडू ऑन साईडला चेंडू जाईल लाँग ऑन रिझनमध्ये क्षेत्रक्षक डीपमध्ये आहे एकच धामेल पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या संख्या बिनगडी अकरा धावा अकरा धावा धावफल करा लागलेत षट क्रमांक पहिलं संपलं आहे पावसाची हलकीशी सर आली आहे आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये काय पाहिजे असतं तर कृष्णा मात्रे सर पावसाच्या सरी वर सरी या स्पर्धेमध्ये पाहिजे असते पावसाळी क्रिकेटा स्पर्धा मागच्या काही दोन तीन आठवड्यापूर्वी स्पर्धा झाल्या होत्या पण एकही दिवस पाऊस पडला नाही पण ही स्पर्धा ज्या ज्या वेळेस या स्पर्धेमध्ये या मैदानावर पावसाळी स्पर्धा असे ना त्यावेळेस धुवाधार पाऊस पडतो ती नगरसेवक चषक असेल किंवा मंगल स्मृती चषक असेल किंवा कुठलंही आयोजन असेल हे पावसाळी स्पर्धेसाठी एक लकी मानलेलं ग्राउंड आहे आणि कालपासून आज देखील खूप चांगला पाऊस पाहायला मिळतो आहे बघा फॉर्च्युन इव्हेंटला का आपण इन्व्हॉइट करतो कुठल्याही स्पर्धेमध्ये कारण की सगळ्या स्पर्धेचा मागच्या वर्षी देखील हेच टेलिकास्ट होतं आणि मागच्या वर्षी काय घडलं याच्या घडामोडी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचवल्या जातात आपण देखील का ते त्याबद्दल चर्चा करूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय हरिओम यादव वेगवान गोलंदाज आहे हरिओम यादव आपण पाहू शकाल गौरव बडदे मागच्या वर्षी कुशल इलेव्हन सारसोळीच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर दहा बॉलमध्ये एक्केचाळीस धावा कुठल्या होत्या याच मैदानावर गौरव बडदेने पिवळ्या जर्सीमध्ये तो खेळला होता आज मात्र जर्सी वेगळी आहे आणि आज काय करतोय हे कडे पाहणं गरजेचं आहे दहा बॉलमध्ये एक्केचाळीस धावा मागच्या वर्षी याच मैदानावर केल्या होत्या स्क्वेअर कट केला जातोय चांगला फटका आहे चेंडू कवर रिझन मध्ये जाईल क्षेत्रक्षक आहे फेकी केली जाते खूप चांगला थ्रो देखील पाहायला मिळते गौरव शिंदेच्या माध्यमातून आणि एक धाव मिळते एक धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल तेरा या आकड्यावर मयुरेश मात्रे कालचा दिवस अक्षरशः गाजवला आणि काल एकवीस बॉलमध्ये बासष्ट धावांची एक, एक अफलातून इनिंग घणसुली अगेन्स्ट करत असताना दहावीस देखील बॅकफुटले खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कवर रिजनमध्ये थोडीशी बंबल होती एक धाव कम्प्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि तितक्याच वेगाने दोन धावा देखील पूर्ण केल्या जातात चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघा हे दोन्ही खेळाडूंचे वय समसमान असेल दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ चांगला आहे दोन्ही खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि कॉलिंग चांगला आहे त्यामुळेच ज्या ज्या हे दोन फ फलंदाज सलामीसाठी येतात ना त्यावेळेस अपोजिट टीमसाठी फार घातक ठरतात आणि हेच चित्र आज देखील पाहायला मिळतं चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं आहे चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आपण बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये दे देखील पाहणार आहोत आपण पाहू शकाल गती परिवर्तन फिंगर रोल केले फ्लायटेड असं वाटलं होतं की वाईट बॉल जाईल पण त्या बॉलने खूप भला मोठा स्पिन केला टॉट बॉलची सांगताय चांगली रणनीती चांगली गोलंदाजी हरिओम यादव वेगवान चेंडू इथे बॅट ची एच कॉट बिहाइंड पहिला धक्का लागतोय मयुरेश मात्रेच्या विकेटचं पतन पहिला गडी इथे तंबूच्या दिशेने रवाना होत असताना मयुरेश बॅक टू द अगदी स्वस्तात परतलाय स्वस्तात पहिली विकेट प्राप्त झाली आहे कॉट बिहाइंड आपण पाहू शकाल जयेश पाटील च्या माध्यमातून चला नेक्स्ट मॅचसाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो आहे आयांश इलेव्हन स्मृती दारावे आणि इच्छापूर्ती वाशी या दोन्ही टीमने प्लीज रिपोर्टिंग करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत नवीन फलंदाज कव्वलजीत सिंग रन दावा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराउंडर नो बॉल आणि बॉलचा इशारा बीमर पद्धतीचा चेंडू हरिओमे हाताळला गेला आहे वेगळं रणनीती किंवा वेगळ्या धाटणीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे हरिओमने करण्याचा प्रयत्न केला टीमची धावसंख्या सोळा आकड्यावर सिक्स्टीन लॉस ऑफ वन विकेट सोळा धावा एक गडी बाद कवलजीत सिंग रंधावा यावेळी देखील अपटी बार पाहायला मिळते पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते परफ्युम डिलिव्हरी काय गोलंदाजी करतोय हरिओम यादव म्हणून सैरोली कुलीवाडा हा संघ देखील फार मातब्बर संघ मानला जातो की सूर्यकांत मडवी बालासारखा एक्सपिरियन्स खेळाडू आहे गौरव शिंदे असेल हरिओम यादव असेल हितेश कोटकर हा देखील एक ऑप्शन्स आहे यावेळी आपण पाहू शकाल कमी गतीचा चेंडू त्याला हेरलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून कवलजीतच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलीय बावीस ट्वेंटी टू अगदी हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला गेलाय खराब चेंडू आणि त्याचा समाचार कवलजीत सिंग रनदावाने घेतलाय कव्वलजीतसिंग रंधावा रबर बॉल क्रिकेटमध्ये फार घातक खेळाडू आहे भूमिपुत्र मैदान कोण विसरेल सहा बॉलमध्ये सहा षटकार लगवण्याचा कारनामा याच कव्वलजीत सिंग रंदावाने केला आहे अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने अष्टपैलू कामगिरी प्रामुख्याने राहिली आहे हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे कोपर खेळणे इलेवन कोपर खेळणे काय सुरेख कामगिरी संपूर्ण सीझनमध्ये केले चांगला खेळ सातत्याने केलाय गोलंदाजी ट्रॅकवर ज्या गोलंदाजाचा आपण उल्लेख करत होतो सूर्यकांत मडवी बाला गोलंदाजीसाठी आलाय पहिला बॉल इथे व्हाईट बॉल दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय सूर्यकांत मडवी बाला हा गोलंदाज मात्र फार अनुभव आहे आणि ज्या ज्यावेळी गोलंदाजी करतो फार कमी वेळा या गोलंदाजाने जास्त धावा दिल्यात किंवा एक्सपेन्सिव्ह ओवर हाताळी अनुभवाचा वापर करतोय पण यावेळेस कसं बसेल गौरव समोर बॅटची एज चांगला बॉल इथे मात्र विकेट किपर जयेश पाटीलचा सा खूप चांगलं काम केलं जात आहे जयेश पाटील सूर्यकांत मडवी बाल हे दोन एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि बाकीचे जे खेळाडू जर पाहिले तर सगळे खेळाडू हे यंगस्टर खेळाडू आहेत यावेळेस फटका पाहू शकाल फटका फसलाय अभि जोशी डाऊन द दा बॉल आणि काय घडलंय खर राब क्रिकेट झेल सुटलाय गौरव बडदे सारख्या खेळाडूचा झेल सुटणं आणि चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे चार धावांसाठी चौकार चा अशा चुका मात्र फार घातक ठरतील काल देखील असं झालं होतं किशोर मडवीचा झेल सुटला होता त्यानंतर किशोर मडवीने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती आज देखील तेच घडलं अभि जोशी सारखा एक मातबर खेळाडू आहे त्याच्याकडून झेल झेल विन द पकडा आणि क्रिकेटचा खेळ चार धाव टीमची धावसंख्या ट्वेंटी सेव्हन सत्तावीस आकड्यावर जीवनदान मिळतोय फुलर लेनचा चेंडू आहे बघा जीवदानाचा फायदा कसा घ्यावा याचा खूप अनुभव आहे गौरव बडदेला आणि त्याच अनुभवाचा आणि त्याचाच फायदा घेऊन मात्र आता मात्र लगावलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ला जबाब बॅटिंग गौरव बडदेला जीवनदान देणं म्हणजेच टीम ऐरुलीसाठी घातक आणि धोक्याची घंटा आहे षटकार आलाय यावेळेस पाहू शकाल वॉटर शॉट ला जबाब गौरव बडदेच्या बॅटमध्ये स्लॉग स्वीपचा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सी मारेशे पलीकडे सहा धावांसाठी षटकार ला जबाब स्ट्रोक व्हॉट अ शॉट ब्युटिफुल स्ट्रोक काय एक्झिक्यूट केलाय ला, ला जबाब स्क्वेअर आपण स्लॉक स्वीप पाहू शकाल गौरव बडदे यासाठी जाणला जातो यासाठी ओळखला जातो यासाठी टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट मध्ये घातक खेळाडू म्हणून मानला जातोय पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे जयेश पोचेल की काय येथे नो मॅन्स लँड चे ते चेंडू लँड होईल आणि पुन्हा एकदा एक संधी मिळते हाफ चान्स आला होता त्याला मध्ये कन्वर्ट करता आलं नाही डॉटबॉलची सांगता होती टीमची धाव संख्या एकोणचाळीसच्या आकड्यावर थर्टी नाईन ऑन अ स्कोअर बोर्ड षट क्रमांक तिसरं यावेळी देखील खूप चांगली लाईन आहे चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रिझर मध्ये आपण पाहू शकाल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे धावची संधी आहे पण इथे दोन धावा कम्प्लीट होताना पाहायला मिळाल्या तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फोर्टी वन एक्केचाळीस धावा धावल कॉर लागलेत लाजबाब बॅटिंग तेरा बॉल मध्ये आतापर्यंत तीस धावा गौरव बडदे खेळतोय कवलजी तीन बॉल मध्ये सहा धावांवर खेळतोय आणि आता मात्र अखेरच षटक बाकी आहे चला आयांश इलेव्हन मचिंद्र स्मृती दारावी टीम कॅप्टन आणि इच्छापूर्ती वाशी टीम कॅप्टन प्लीज टॉससाठी या कैलासवाशी मंगल स्मृती चषक दोन हजार तेवीसचा हे दमदार आयोजन आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील आहे सोळा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय काल आठ संघ आपलं खेळ दाखवला आणि त्यात श्रीकृष्ण दिवा टीमने मात्र दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला अंतिम आणि शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर दुर्वेश मनोरे यंगस्टर गोलंदाज आहे शेख स्लॉगोरचं षटक कव्वलजीत सिंग रंधावा यावेळी बॅटची एज जयेश पाटील त्याच्या खाली आहे आणि इथे परतावा लागेल दुसरा धक्का लागतो टीम कोपर खेळणीला आणि दुर्वेश मनोरेच्या पहिल्याच बॉलमध्ये गौ इथे फलंदाज कव्वलजीतला परतावा लागेल फलंदाज बाद गौरव बडदे परतलाय आता नवीन फलंदाज निकेत चव्हाण निळखंठ मेहेर सारसुळे गाव प्लीज आपण मंचावर या आपलं देखील सरसे स्वागत आहे निळखंठ मेहेर आपलं देखील सरसे स्वागत आहे मंगल स्मृती चषक दोन हजार तेवीसमध्ये यावेळी लाईन कुठेतरी मिस किरी अप्समच्या बाहेर पेच केला गेला आहे व्हाईट बॉलचा इशारा केला जातो आहे माध्यमातून व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे बेचाळीसशे आकड्यावर बेचाळीस धावा दाफल विकेट मयुरेश मात्रे आणि कव्वलजीत सिंग रंदावा हे दोन फलंदाज बाज होताना पाहायला मिळाले इथे वेगवान चेंडू नोमॅन्स लँड चे इथे चेंडू लँड होईल एक धाव कम्प्लीट झाली दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि ते फेकी पाहू शकाल खराब आहे एक धावाची ते दोन दोनच्या तीन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाला चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळालं तीन धावानं टीमची धावसंख्या चव्वेचाळीसशे आकड्यावर फोर्टी 44... फोर फोर्टी फाय माफ करा पंचेचाळीसशे आकड्यावर पंचेचाळीस धावा धावफल करावं लागलेत शेवटचं षटक आहे अजूनही जर षटकाचा विचार केला तर चार चेंडूचा खेळ बाकी आहे काल आपण लो स्कोअर म्हणून कुमार इलेवन तुर्बी टीमने फक्त तेहतीस धावा केल्या होत्या अखेरच्या षटकापर्यंतही ती मॅच देखील गेली होती त्यानंतर आपण सत्तेचाळीस छप्पन अशा धावा देखील पाहिल्या काल त्र्याऐंशी धावा देखील होताना पाहायला मिळाला चार षटकांमध्ये शेवटचे चार बॉल शिल्लक आहेत यावेळी पूलचा फटका फटका हवेत आहे क्षेत्रक्षक तिकडे जाईल की काय चेंडू मात्र येथे झाडाला लागतोय आणि चेंडू सीमारेषे पलीकडे सहा धावांसाठी षटकार गौरव बर्देच्या बॅटमधून आलाय आणखीन एक धमाका षटकार लाजबाब बॅटिंग बघा झेल सुटल्यानंतर काय प्रलय होतं हे अनेक वेळा आम्ही पाहिलंय क्रिकेट या खेळामध्ये अनेक वेळा असं चित्र घडले आणि अभिज जोशीची ही चूक मात्र त्याला सलत जाणार आहे गौरव बडदे इनफॉर्म बॅट्समन स्वस्तात बाद करण्याची संधी होती पण ती गमावली आयुष्यात एकदा संधी मिळते त्याचं सोनं आपण करायचं असतं आणि इथे संधी मिळाली होती त्याचं सोनं ऐरोली टीमला करता आला नाही पुढचा बॉल यावेळेस बॅटची एज चेंडू जातोय फ्लाय स्लिपमध्ये आणि खराब शेतरक्षण पाहू शकाल खराब क्रिकेट ऐरोली टीम कडून आज मात्र खराब क्रिकेट पाहायला मिळते झेल सुटले त्याचबरोबर इथे चौकार देखील दिला गेला जिकडे एक धाव होती तिकडे तीन धावा झाल्या आता देखील इथे चार धावा बहाल केल्या गेल्या चार धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचली फिफ्टी फाईव्ह पंचावन्न याकड्यावर पंधरा बॉल मध्ये चाळीस धावांचं योगदान अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत अर्धशतक झळकावेल की काय गौरव बडदे याकडे लक्ष असेल यावेळेस साफ ट्रॅकर उडवलाय चेडू जातोय काउ कॉर्नरच्या डोक्यावरून गौरव बडदेच्या बॅटमधून आलाय आणखीन एक धमाका चेडू सी मारेशा पार षटकार ऍक्सिन रिप्ले मध्ये पाहू शकाल हाफ ट्रॅकर आणि त्याला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून लांब लचक एक बुलंदी षटकार टीमची धावसंख्या एकसष्ट आपल्या अर्धशतकासाठी फक्त चार धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र शेवटचा बॉल देखील आहे यावेळेस फटका पाहू शकाल आणि अशा तऱ्हेने अर्धशतक एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गौरव परि चार धावा अगदी पन्नास धावा कंप्लीट झाल्यात या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक गौरव बर्डेच्या नावावर लाजबाब बॅटिंग सतरा बॉल मध्ये दोनशे चौऱ्याण्णव पूर्णांक बाराच्या स्ट्राईक रेटने पाच षटकार आणि चार चौकारासह चा पन्नास धावा कंप्लीट केल्यात बेल प्लेट मिस्टर गौरव बडदे फॅबलस आणि फंटास्टिक इनिंग पन्नास धावा अर्धशतक झळकवले या स्पर्धेतलं पहिलं आणि टीमची धाव संख्या एकूण पोचली ती पासष्ट या आकड्यावर आणि पासष्ट सासष्ट धावांचं टार्गेट उभं केलंय पाहूया या चोवीस बॉलमध्ये या सहासष्ट धावा कशा पद्धतीने चेज केल्या जातील कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील यासाठी तुम्हाला थांबावं लागेल पहावा लागेल कैलास मंगल स्मृती चषक दोन हजार तेवीसचा रबर बॉल क्रिकेटचा अंतिम आणि शेवटचा दिवस पुन्हा एकदा जुळले जाऊ इनिंग ब्रेकमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला आयन्श इलेव्हन मचिंद्र स्मृती दारावे टीम कॅप्टन आणि इच्छापूर्ती वाशी टीम कॅप्टन प्लीज तुम्हाला विनंती करतो आहे की लगेचच आपण टॉससाठी या काल सगळ्या मॅचेस आपण खेळल्या गेल्या आणि प्रत्येक मॅचचा टॉस हा पुढच्या मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेकमध्ये झाला आहे त्यामुळेच आजचं देखील तेच सहकार्य सगळ्या टीमने करावं यासाठी तुम्हाला विनंती करतो आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कुशल क्रिकेट क्लब सारसोळे आयोजित कैलासवर्षी मंगल स्मृती चषक आदरणीय मंगल मडवी यांच्या स्मृतीला उजाळ्या देणारी स्पर्धा कुशल इलेवन सारसोळे टीम ज्यावेळेस फॉर्ममध्ये होता ज्यावेळेस संघाची तयारी चाली होती सुरुवात चाली होती त्यावेळेस मात्र मंगल मडवी याने खूप चांगलं योगदान या टीमसाठी दिलं त्याबरोबर या स्प या टीमच्या चांगल्या दिवसात वाईट दिवसात नेहमीच एक पाठीराखा म्हणून उभा राहणारा मंगल मडवी आज आपल्यापासून दूर गेला आहे त्यांची आठवण सदैव आमच्या स्मरणात आहे आणि त्यामुळेच त्यांच्या आठवणीला कुठेतरी क्रिकेटमध्ये उजाळा मिळाला त्यांच्या नावाचा गवगवा व्हावा आणि त्यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करावं यासाठी हा छोटासा प्रयत्न केला जातो आहे कुशल इलेव्हन सारसुळे टीमकडून आणि मयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचे कॅप्टन धीरज भुईर आमच्यासोबत जोडले गेलेत इच्छापूर्ती वाशी टीम प्लीज तुमचा कॅप्टन बॉक्स बॉक्समध्ये पाठवा धारावी टीमचा कॅप्टन इथे आमच्यासोबत जॉईन झाला चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे ऐरोली कोलिवाडा व्हर्सेस कोप्पर खेळणी इलेव्हन कोप्पर खेळणी असा सामना आहे टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय टीम कोप्पर घेतला आणि बॅटिंग करत असताना खूप चांगली सुरुवात झाली गौरव बडदे याने मात्र या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं सतरा बॉलमध्ये पन्नास धावांचं योगदान दिलं आणि टीमला पोहोचवलं पासष्ट पर्यंत आणि सासष्ट धावांचा सा, इथे टार्गेट उभा केला आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना एकीकडे एक स्टॅकेटवर एक आहे जयेश पाटील जे पी ऐरोली गावचा वंडर बॉय आणि नॉनस्ट्रायक एनवर अभी जोशी एक यंगस्टर खेळाडू आहे पहिलं षटक हाताळण्यासाठी कवलजीत सिंग रंधावा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि पावसाच्या सरी इथे बरसत असताना मॅचला सुरुवात पहिला बॉल स्क्वेअर कट के केलाय फटका चांगला आहे चेंडू जातोय डीप पॉइंट मध्ये तोपर्यंत एकच धाव मिळेल चांगला फटका आहे जयेश पाटील व्हेरी रिस्की प्लेअर व्हेरी डेंजरस प्लेअर अनेक अर्धशतक या जयेश पाटीलच्या नावावर आहेत अनेक मोठमोठ्या इनिंग्स आम्ही पाहिल्यात मिस्टर मसलमॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात अभी जोशी सेकंडवर पाहायला मिळतोय यावेळेस फटका पाहू शकाल ओ माय गॉड ला जबाब स्ट्रोक अगदी वीरेंद्र सेवा स्टाईल मध्ये चेंडू फेकून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून अभि जोशीच्या बॅटमधून अभिनही तो कभी नाही षटकार ला जबाबस्तो कभी जोशी यंगस्टर खेळाडू आहे फिल्डिंग करत असताना चूक झाली पण बॅटिंग मध्ये मी आपला जलवा दाखवतोय हा सांगणारा षटकार आहे पहिल्या बॉलवर क्रॅकिंग षटकार यावे स्विंगेर मेस पडल्यानंतर स्किट झालाय बॉल चांगली लाईन चांगली लेंथ कवलजीत सिंग रन दावा चांगलं कमबॅक केलंय सहासष्ट दावा इथे डिफेंड करायची आहेत कुठलंही मोठं टार्गेट कुठलंही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आपण पाहू शकाल रनवेमध्ये कुठेतरी अडथळा येतोय पुन्हा एकदा चांगला बॉल चांगली बॅटची एज आणि कॉट बिहाइंड अजिंक्य पाटील चूक करणार नाही आणि इथे अभि जोशीला परतावा लागेल पहिला धक्का लागतोय टीम ऐरोलीला आणि पहिला गडी अभि जोशी मात्र तंबूच्या दिशेने रवाना सा सा होत असताना आपल्या टीमसाठी तीन बॉलमध्ये सहा धावांचं योगदान करून परतला लावत मोठी सपा मिळते मी ते टीम कोपर खेळणीला कवलजीत सिंग रंदावा काय कमबॅक केलं आहे बॅटिंगमध्ये अपयशी ठरला होता पण गोलंदाजीमध्ये आपली धार सातत्याने दाखवतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आहे नाव आहे दुर्वेश मनोरे पाहू शकाल आपण स्क्रीनवर पाहू शकाल जयेश पाटीलला काय मसल्स आहे काय फिटनेस आहे आणि मिस्टर मसलमॅन म्हणून ओळखला जातोय बायसे पण पाहू शकाल अगदी बॉडी बिल्डरला लाजवेल अशी हे बॉडी स्ट्रक्चर आहे आणि क्रिकेटला असं पोषक असं बॉडी त्याची आपल्याला पाहायला मिळते बॉडी शेप पाहायला मिळते आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये फार घातक खेळाडू म्हणून जयेश पाटीलला जाणलं जात आहे ऐरोली गावचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये काय करेल याकडे संपूर्ण ऐरोली टीमचं लक्ष असेल पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात यावेळेस आपण पाहू शकाल ऑन साईडला फटका चुकलाय येथे शेतरक्षा गफलत होतोय अनेक चव्हाणकडून चुक होतोय चेंडू जातोय सी मारिशेपालकडे चार धावांसाठी चौकार चा दुर्वेश मनोरीच्या बॅट मधून चौकार आलाय दुर्वेश मनोरे या खेळाडूने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि यंगस्टर खेळाडू आहे अष्टपैलू कामगिरी टीमसाठी राहिली आहे आणि ही जोडी मात्र ऐरुली टीमसाठी आशादायक असेल चला इच्छापूर्ती वाशी टीम कॅप्टन लगेचच आपण की धारावी टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालाय बॅट ची एज लागली लाँग स्टॉक बाउंड्री लाईन लगत जाईल चेंडू डीपमध्ये शेतरक्षक आहे एकच जाव मिळेल मग रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील हेच फिल्डिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी वेळ जातं एक डीप फाईनली आणि आपण जर पाहिलं तर स्लिपचा खेळाडू अगदी सीमा लगत असतो आहे पहिल्या षटकाचा केस संपलाय टीमची धावसंख्या बारा आता अठरा बॉलमध्ये करायची तब्बल चोपन्न धावा ऐरुडी कोलीवाडासाठी एक आव्हान असेल एक मोठं कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल गोलंदाजी ट्रॅकवर अजिंक्य गजानन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज साथ झाला आहे अष्टपैलू खेळाडू आहे अजिंक्य पाटीलने देखील खूप चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळलं आहे कोपरखेडने इलेव्हन कोपरखेणी टीमला अव्वल स्थानी पोहोचवण्याचं म्हणजे अजिंक्य पाटीलचा देखील सिंहाचा वाटा आहे येथे चेंडू कुठेतरी सबमरीन आहे पडल्यानंतर खाली पडलाय खाली आहे आणि डॉट बॉलची सांगता आहे सतरा बॉलमध्ये अजूनही चोपन्न धावा करायची आहेत कुठेतरी कठीणाला सामोरं जावं आहे एरुली टीमला पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय कुठेतरी गफ्फलत होतीये कुठेतरी इथे चूक होतीये दुर्वेश मनोरेच्या माध्यमातून एक एक बॉल फार इम्पॉर्टंट असेल प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये प्रेशर आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला पण पर परिस्थिती इथे कुठेतरी बदलली आहे कृष्णा मात्रे आपण मागचं इनिंग पाहिली तर पाऊस नव्हता वारा नव्हता पण आता पाऊस वारा या दोन्ही आहेत आणि या दोन्ही अडचणी पासून मॅच काढायची आहे तिथे ऑन दी ऑफ खेळ आहे फटका पाहू शकाल चेडू जातो आहे कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक आपण पाहू शकाल दुर्वेश मनोरेच्या बॅट मधून येतोय ला जबाब स्ट्रोक ऑन दी अप खेळलाय आपण पाहू शकाल बॅक फुटला येऊन स्लाइस केलाय ऑन द अप चेंडू जातोय सीमा षटकार पलीकडे एकदा चेंडू जर पाहिला तर आउटसाइड लेगस्ट्रम अंपायरचा इशारा येते व्हाईट बॉल टीमची डहुसंख्या आतापर्यंत जाऊन पोचते एटीन अठरा या आकड्यावर एकोणीसशे आकड्यावर माफ करा एकोणीस दहावा अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिले तर दत्ता मेहर आणि चिंता मनवैती पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता फार रिस्की सिंगल होती बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळते पण नाही डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित जयेश पाटीलला तंबूचा रस्ता पकडावा लागला असता ऑरेंज अलर्ट मुंबई पुणे परिसरामध्ये घोषित केलाय आज मात्र कुठेतरी विश्रांती घेतली होती पुन्हा एकदा जोर सुरू आहे पावसाचा यावेळी देखील फटका जर पाहिला तर मी झाला आहे चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये फेकी खराब आहे एक धाव कम्प्लीट झाले बॅकअप चांगला आहे दोन धावा इथे मिळतील दोन धावानं टीमची धावसंख्या संख्या वीस या आकड्यावर बावीस या आकड्यावर बावीस धावा धाव लागलेत धावा करावा लागतील मोठे फटके मारावे लागतील पण मोठं टार्गेट इथे वाहणारा हवा आणि इथे जो बरसणारा पाऊस हा अडचणीचा बाबा आहे वेगवान चेंडू स्किट झाला बॉल आणि चेंडू जातोय इथेकडे डॉट बॉल सांगता होते षटक क्रमांक संपला गेले दुसरं दोन षटकांचा केस संपलाय टीमची धावसंख्या अकरा आकड्यावर एक गडी बाद बावीस यस वाशी इंडियन्स टीमचे संघ मालक आणि क्रिकेटचे निस्सम चाहते संजय दादा चौगुले यांचं आगमन झालंय त्यांचं देखील सरसे स्वागत आहे बारा बॉलमध्ये बावीस धावा झाल्यात आणि बारा बॉलमध्ये चव्वेचाळीस करायचे आहेत सुनील पाटील देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील सरश स्वागत आहे वेलकम सुनील पाटील साहेब आपण देखील या संजय चौगुले साहेब यांचं देखील सरसे स्वागत आहे वाशी इंडियन्स ही टीम सातत्याने आपल्याला पाहायला मिळते नवींबई प्रीमियर लीग असेल किंवा अनेक ठिकाणी आपल्याला ही हा संघ सर्रास पाहायला मिळतो आहे त्याचे मालक संजय चौगुले उपस्थित आहेत सुनील पाटील साहेबांचं आगमन झालं आहे त्यांचं सर्वांचं अर्धिक स्वागत आहे बारा बॉलमध्ये चव्वेचाळीस धावा म्हणजे बावीसच्या सरसरीने आता धावा करायच्या ज्या बावीस धावा करण्यासाठी बारा चेंडू घेतले आहेत त्या प्रत्येक सहा चेंडू मागे तुम्हाला बावीस धावा करायचे आहेत षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी सुशांत गोलंदाजीसाठी आलाय सुशांत पाटील यावेळेस फटका पाहू शकाल चांगला स्ट्रोक आहे चेंडू जातो आहे सी मारेषे पलीकडे फलंदाज दुर्वेश मनोरीच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक चेंडू सीमारेशा पार चौकार चार धावांची आणि गरज आहे या फटक्यांची फटके मारावे लागतील फटके खेळावे लागतील सव्वीस धावा एक गडी बाद टीम ऐरोली सहासष्ट धावांचा पाठलाग करत असताना अजूनही जर पाहिलं तर चाळीस धावा करायच्या आहेत अकरा बॉलमध्ये चाळीस म्हणजे प्रत्येक बॉलमागे तीनपेक्षा जास्त धावा करायच्या आहेत इथे डॉट बॉलची सांगटा होते धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथे आणि या स्पर्धेचा नियम आहे की कुठलीही स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही जरी विकेट किपर लांब असो किंवा क्लोज असो हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळेच स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही आणि तोच प्रयत्न केला होता इथे डॉट बॉलची सांगता होती यावेळी देखील बॅकफूटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा मिस झाला एक एक बॉल फार इम्पॉर्टंट असेल चला इच्छापुरती वाशी टीम कॅप्टन चला टॉस करून घेऊया या षटकानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत इच्छापुरती वाशी व्हर्सेस आयान्श इलेव्हन मच्छिंद्रस्मती दारावे एक बिग फाईट बिग बॅटल नक्कीच पाहायला मिळेल या मॅचमध्ये देखील यावेळी देखील वेगवान चेंडू पुन्हा एकदा चांगली लाईन सुशांत पाटील चांगली गोलंदाजी करत असताना आता समीकरण जर पाहिलं तर आठ बॉलचा खेळ बाकी आहे आणि आठ बॉलमध्ये एकोणचाळीस धावा करायचे आहेत आठ बॉल एकोणचाळीस धावा अठी कठीण आहे आव्हान डावेस फटका फसलाय टॉपेज लागली होती चेंडू नुमॅन्स ची ते चेंडू जाईल एक धाव कंप्लीट दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते दोन धावं मिळतील दोन धावांना टीमची धाव संख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस आकड्यावर आता सात बॉल खेळ सा बाकी आणि सदतीस करायची आहेत शेवटचा बॉल फार इम्पॉर्टंट असेल इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दावचीच्या स्वरूपात दुर्बेश मनोरेला परतावा लागेल दुसरा गडी गाराद होतोय आणि इथे षटक क्रमांक तिसरं संपला गेलं तीन षटकांचा केस संपलाय चला आ, सन्मान करूया मी देवनाथ मडवी साहेबांना विनंती करतो की आपला आपले शुभ असते वाशी इंडियन्स टीमचे संगमाला क्रिकेटचे चाहते संजय दादा चौगुले साहेब यांचा सा, शुभ सन्मान करावा येस कॅमेरामॅन महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो आहे संजय दादा चौगुले आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा देखील सुरू असताना आज त्यांचा शुभ सन्मान केला जातोय सुनील पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो आहे देवनाथ मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण सन्मान करावा सहा बॉल आणि सदतीस धावांची आवश्यकता आहे पहिल्या बॉलवर आला आहे चौकार आता मात्र पाच बॉल आणि पाच बॉलमध्ये करायचे तब्बल तेहतीस धावा काल कोपरखिण टीमने सहा बॉलमध्ये एकतीस जावा केल्या होत्या कारण की घिनसुली अगेन्स हा सामना देखील होता फोर्टी प्लस टीमचे लेजंड खेळाडू शशी तांडेल साहेब शुभ शुभस्ते यांचा शुभ सन्मान देखील या मंचावर केला जातोय देवनाथ साहेब यांची शुभ हस्ते यावेळी उसरी घेणारा चेंडू आहे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय चला आपण दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी या चला धीरज आणि टॉस केला जाईल सुनील पाटील साहेब यांची शुभस्ते टॉस केला जाईल यावेळेस पाहू शकाल जयेश पाटीलच्या बॅट मधून येतोय संघर्षमय ला जबाब षटकार टॉस केलं जाईल सुनील पाटील यांची शुभस्ते धीरज भोईर आणि टीम कॅप्चन यावेळेस देखील फटका हवेत आहे शेतरक्षक तिकडे पोचेल की काय एक धाव मे तेचाळीस धावा धावल करावं लागलेत धारावी टीमने टॉस जिंकलाय आणि लगेचच आपण हे मॅच संपल्या संपल्या लगे लगेचच त्या, त्या निर्णयाची अंमलबजावणी करणार इथे चौकार देखील आलाय जयेश पाटीलच्या बॅटमधून टीमची धावसंख्या सेहेचाळीसच्या आकड्यावर सेहेचाळीस धावा धाफल करावं लागलेत अजूनही जर पाहिलं तर वीस धावांची आवश्यकता आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे गौरव बडदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय षटक क्रमांक अखेरच घेऊन अर्धशतक झळकवलं यावेळेस मात्र हा सामना जिंकतोय तो, तो कोप्पर खेळणे इलेवन कोप्पर खेळणे वेल प्लेड कोपर टीम आणि हार्डलक टीम ऐरोली कोलीवाडा चला नेक्स्ट मॅच आपण लगेचच जाऊया त्याआधी आपण मॅच समरी आपण स्क्रीनवर पाहणार आहोत कोपरखेरणी टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला चार षटकामध्ये पासष्ट धावा उभारल्या त्यात गौरव बडदेने सतरा बॉलमध्ये पन्नास धावा केल्या आणि बॅटिंग करत असताना इरुली कोलीवाडा